36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. आदिवासी कोळी समाजाचे जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र आता टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत रविवारी कोळी समाजाच्या वतीनं तालुक्यातील 13 गावांमध्ये टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आलाय. जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात यावं या मागणीसाठी आदिवासी कोळी समाजाच्या वतीनं 12 ऑगस्टला आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मध्यस्थी करून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं, मात्र त्याची पूर्तता झाली नाही. यामुळे 30 सप्टेंबरला कोळी समाजानं मोर्चा काढला होता, तर 10 ऑक्टोबरला तरुणांनी आंदोलन करत मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतरही दखल न घेतल्यानं रविवारी आदिवासी कोळी समाजानं आक्रमक पवित्रा घेत आमसरी, धोत्रा, गोळेगाव, लिहाखेडी, कुंडणगाव, खळदा, पानवडोत, घाट नांद्रा, भारज, धोमखेडा, जळगाव, सपकाळ, शिवणा आणि अजिंठा येथे टायर जाळून निषेध करत जोडे मारो आंदोलन करण्यात आल्याची माहिती धाडस संघटनेचे आकाश पाडळ यांनी दिली आहे. या आंदोलनामध्ये कोळी समाजाचे तरुण महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे. आम्हाला आमचे पोर 12वी 10वी शिकू राहिले, गावात इंडू राहिले, काहीच काम नाही, धंदे नाही, काहीच नाही. आम्हाला हेलाटी मिळालीच पाहिजे, फुकट मिळाली पाहिजे. सरकार आम्हाला देत नाही, फुकट घेतलं पाहिजे. आमची हेलाटी बंद करून टाकली. दखल घ्यावे हे आमची नम्र विनंती. पालकमंत्री अब्दुल सत्तार आमच्या जात वैधताचा प्रश्न मार्गी ना लावल्यास आमचा समाज आज अब्दुल सत्तारचा जाहीर निषेध करतोय. घाट नांद्र्याच्या वतीनं संपूर्ण आदिवासी समाज आज अब्दुल सत्तारचा जाहीर निषेध करत आहे. आदिवासी समाज मल्हार कोळी महादेव कोळी समाजाला न्याय, मल्हार कोळी महादेव कोळी समाजाला न्याय, मल्हार कोळी महादेव कोळी समाजाला न्याय. अरे कोण आमच्या महिलाला? पालकमंत्री अब्दुल सत्तार तुम्ही साड्या देऊन आणि शांत करतात आमच्या समाजाला. अब्दुल सत्तार साड्या नाही लागत आमच्या समाजाला, फक्त जातीचं प्रमाणपत्र मिळवून द्या. आमची हीच तुमच्याकडे अपेक्षा होती, पण तुम्ही ना झाल्या मागील तारखेला कॅबिनेट बैठक होती मुंबईमध्ये, तुम्ही सांगितलं होतं संभाजीनगर मध्ये संशोधन याच्यामध्ये का आम्ही तुमची बैठक लावू, पण तुम्ही ना आमच्या आदिवासी समाजाची कॅबिनेट मध्ये बैठक नाही लावलीस. आमचा आदिवासी समाज संपूर्ण मराठवाड्यामध्ये अब्दुल सत्तारचा जाहीर निषेध करत नांद्र्याच्या वतीनं. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी शेख नदीम सिल्लोड.